भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्या बूथ क्रमांक 411 बूथ कमिटी बैठक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी सज्ज होऊया असे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीच्या बूथ क्रमांक 411 बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भिनेदार, नगरसेविका वृषाली वाघमारे, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, जितेंद्र वाघमारे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, गौरी पवार, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते. तसेच आकुर्ली येथेही बूथ क्रमांक 536 बूथ कमिटीची बैठक भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल मंदिरामध्ये संपन्न झाली. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, आकुर्लीचे सरपंच सचिन पाटील, उपसरपंच सत्यवान धर्णेकर, माजी सरपंच पद्माकर पुवा पाटील, ज्येष्ठ नेते सदाशित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.